फक्त पाच औषधात कुक्कुटपालन। नमस्कार, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण थंबनेल पाहिला, फक्त पाच औषधापासून कुक्कुटपालन। हो मित्रांनो, ही एक खरी गोष्ट आहे। आपण कुक्कुटपालन करू इच्छित असाल आणि जास्त औषधाचा उपयोग करायचा नाही, तर फक्त पाच औषधापासून आपण कुक्कुटपालन करू शकता। जर आपण नियमानुसार कुक्कुटपालन करणार असाल तर खूप सारे नियम आहेत, औषधे आहेत, आणि आपण कमी संख्येत कुक्कुटपालन करणार असाल तर त्यासंबंधी 1 ते 7 दिवस कुक्कुटपालन या विषयावर संपूर्ण माहिती आम्ही त्या विषयावर व्हिडिओ टाकलेला आहे। आपण तो व्हिडिओ पाहू शकता, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो व्हिडिओ आपण पाहून घ्यावा। आणि आपण कमी संख्येत कुक्कुटपालन करत असाल, जसे 100 ते 500, तर आपण फक्त 5 औषधांचा उपयोग करून कुक्कुटपालन करू शकता। त्या औषध मेडिसिन कोणते आहे हे पाहण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील। चला पाहूया कोणते आहेत त्या औषधे। पहिले आहे टेट्रासायक्लिन, ही एक अँटीबायोटिक आहे। कुक्कुटपालनातील 80% आजारावर ही मेडिसिन उपयोगी होते। हे मेडिसिन नेहमी आपल्या फार्मवर असावी। कोणताही रोग आपल्या फार्मवर आला असेल आणि तो रोग आपल्याला कळत नसेल तर आपण या मेडिसिनचा सर्वात आधी उपयोग करा आणि नंतर जनावर डॉक्टरांना बोलवा। टेट्रासायक्लिन कोंबड्यांमध्ये येणाऱ्या सर्दी, खोकला, शिंका यांना ठीक करते। त्याचबरोबर नाक आणि डोळ्यातून जेव्हा पाणी येते अशा वेळेसही ही मेडिसिन दिल्यास फरक पडतो। आणि जर CRDची सुरुवातीची लक्षणे असतील तर अशा वेळेसही मेडिसिन आपण हीच द्यावी। डोळ्यावर सूज आली असेल तर अशा वेळेसही फार फरक पडतो। कोंबडीला जर जखम झाली असेल अशा वेळेसही हीच मेडिसिन कामी येते। यानंतर आहे व्हायमरल। व्हायमरल एक मल्टीव्हिटॅमिन आहे, म्हणजे हे मेडिसिन कोंबड्यांमध्ये आजारपण येऊ देत नाही आणि वजनही वाढवते। आणि व्हायमरल कोंबडींचे वजनही वाढवते आणि खाद्य पचवण्यास मदत करते, त्यामुळे कोंबडी जास्त खाद्य खाते आणि यामुळेच वजनवाढही चांगली होते। आपल्या कोंबडीला एखादा आजार आहे व तो आजार हळूहळू ठीक होत आहे तर त्यासाठी जे औषध चालू आहेत ते चालू ठेवावे, पण त्यासोबत आपण व्हायमरल दिल्यास ते औषध लवकर फरक पाडते, म्हणजे कोंबडी लवकर बरी होईल। मित्रांनो, आपण हे औषध 30 दिवसाच्या आतील कोंबड्यांसाठी देत असाल तर 7 ml व्हायमरल 100 पक्ष्यांसाठी द्यावे व 2 लिटर पाण्यात मिक्स करून द्यावे। आणि पक्षी 30 दिवसापेक्षा जास्त असतील तर त्यांना 10 ml 3 लिटर पाण्यात 100 पक्ष्यांसाठी देण्यात द्यावे। यानंतर पुढील औषध आहे ॲस्टोवेट। ॲस्टोवेट कॅल्शियमसाठी दिलं जातं। कोंबड्यांमध्ये लंगडपण असेल किंवा पंख कुरतडणे असेल किंवा अंडी खात असेल अशा प्रॉब्लेम येत असतील तर आपण ॲस्टोवेट द्यावे। आणि कोंबडींची वजनवाढ फास्ट करायची असल्यास ॲस्टोवेट द्यावे लागते। आता त्याची देण्याची पद्धत पाहू। व्हायमरल 60 ml घेणे आणि ॲस्टोवेट घ्यायचं आहे। 2 लिटर यात चांगलं मिक्स करावं आणि सरासरी 8 ते 10 दिवस हे चालवायचं आहे। यामुळे कोंबडींची ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल। यानंतर आहे ब्रोटॉन। ब्रोटॉन हे एक लिव्हर टॉनिक आहे। हे कोंबडीचे खाद्य पचवण्यास मदत करते। ब्रोटॉनमुळे लिव्हर चांगल्या प्रकारे काम करते आणि लिव्हर बरोबर काम करत असेल तर कोंबडीचे अन्न चांगल्या प्रकारे पचेल। अन्न पचल्यामुळे कोंबडी जास्त खाद्य खाईल। खाद्य जास्त खाल्याने वजनवाढी चांगली होईल। तर लिव्हर टॉनिकसाठी आपण ब्रोटॉनचा वापर करावा। लिव्हर टॉनिक दर 15 दिवसांनी द्यावे। 1 महिन्यापेक्षा लहान पक्षी असेल तर 7 ml आणि 1 महिन्यापेक्षा जास्त पक्षी असेल तर 10 ml प्रति 100 पक्ष्यांसाठी, आणि हे आपण 2 ते 3 लिटर पाण्यात देऊ शकतो। यानंतर शेवटचं मेडिसिन आहे ग्रो जिप्रोमिन। वजन एकदम वाढण्यासाठी हे मदत करते, त्यामुळे हे जिप्रोमिन कमी वयाच्या पक्ष्यास देऊ नये। लहान पक्ष्यास दिल्यास वजनवाढ होईल, मृत्यू देखील होऊ शकतो। ही औषधे ते पचवू शकत नाहीत, त्यांचे शरीर हे ॲक्सेप्ट करत नाही। 1 महिन्यापेक्षा जास्त पक्ष्यास हे औषध द्यावे। 100 पक्ष्यांसाठी 10 ml द्यावे। हे औषध सलग देऊन 8 ते 10 दिवस द्यायचे नाही किंवा ते वापरायचे नाही। हे फक्त 2 ते 3 दिवस वापरावे, नंतर 15 दिवसांचा गॅप घ्यावा, पुन्हा 2 ते 3 दिवस द्यावे, परत 15 दिवसाचा गॅप। अशा प्रकारे आपण हे जिप्रोमिन वापरू शकता आणि पाणी व्हायमरलसारखेच घेऊ शकता। या औषधाबरोबरच आपल्याला नियमाप्रमाणे लसीकरण देखील करायचे आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आपण जर हे 5 औषधे वापरले तर आपल्याला शक्यतो इतर औषधांची गरज भासणार नाही, फक्त लसीकरण करावे लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला कळवा व या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।